टीचर्स लाईफ लॉंग लर्नर्स तर्फे मी प्रोफेसर प्रतिभा तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मित्रांनो आज आपण पॅवलाईची उपपत्ती अभ्यासणार आहोत तेही बहुपर्यायी प्रश्नांच्या सरावातून चला तर मग पाहूया बहुपर्यायी प्रश्न कोणते आहेत प्रश्न क्रमांक एक पॅवलावची उपपत्ती कशाशी निगडीत आहे ऑप्शन्स आहेत अभिजात अभिसंधान साधक अभिसंधान संयोजवाद सानिध्य अभिसंधान आणि या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे अभिजात जो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक हा मी बरोबर ऑप्शन म्हणून निवडत आहे प्रश्न क्रमांक दोन पॅवलॉचे पूर्ण नाव काय आहे ईशान पेट्रोविक पॅवलाव ईशान पेविक पॅवलाव ईशान पेट्रोविक पावलाव ईशान पेट्रिक पॅवलाव आता या ठिकाणी तुम्ही जर प्रॉपर नाव लक्षात तुमच्या असेल तर या ठिकाणी पॅवलॉ प्रॉपर नाव जे आहे ते आहे इव्हान पेट्रोविक पॅवलाव सो so, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी हा ऑप्शन मी लॉक करत आहे तो आपण बरोबर पर्याय म्हणून निवडत आहोत पॅवलावचा कालावधी काय आहे आता ज्या ठिकाणी तुम्हाला कालावधी असं विचारलं जातं त्या ठिकाणी डेट अँड डेट डेट याला डेट अनिव्हर्सरी डेट असंही आपण म्हणतो सो so, या ठिकाणी ऑप्शन जे दिलेले आहेत काय ऑप्शन्स दिले आहेत ते आपण पहिल्यांदा पाहूया अठराशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे सत्तावीस अठराशे एकोणपन्नास ते एकोणीसशे छत्तीस अठराशे एकोणसाठ ते एकोणीसशे सदतीस आणि अठराशे सदती अठराशे अडतीस ते एकोणीसशे सदतीस आता या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हा बरोबर पर्याय आहे अठराशे एकोणपन्नास ते एकोणीसशे छत्तीस पण काही पुस्तकांमध्ये मला वाटतं प्रिंटिंग मिस्टेक झाले असेल किंवा कदाचित चुकलंही असेल अठराशे एकोणपन्नास ते एकोणीसशे सत्तावीस असा ऑप्शन दिलेला आहे पण तो चुकीचा आहे करेक्ट ऑप्शन आहे अठराशे एकोणपन्नास ते एकोणीसशे छत्तीस या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन आपण बरोबर पर्याय म्हणून निवडलेला आहे प्रश्न क्रमांक चार पॅवलाव हा टिंबटिंब शरीरशास्त्रज्ञ वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होता आता कोणत्या देशात हा शास्त्रज्ञ होता अमेरिकन रशियन स्पेन किंवा यापैकी नाही आता या तीन पर्यायापैकी कोणता पर्याय याच्यात आपण सिलेक्ट आहे कारण पॅवलाव हा रशियन शरीरशास्त्रज्ञ वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होता सो या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक बी हा आपण बरोबर पर्याय म्हणून निवडत आहोत प्रश्न क्रमांक पाच पॅवलावने चेतक प्रतिसाद संबंधांचा अभ्यास टिंबटिंब मध्ये सुरू केला आता या ठिकाणी कोणत्या साली सुरू केला हे आपल्याला शोधायचंय आणि पर्याय दिलेत अठराशे तीन एकोणीसशे पाच एकोणीसशे तीन आणि एकोणीसशे नऊ आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं त्यांचा कालावधी किती आहे अठराशे एकोणपन्नास ते एकोणीसशे छत्तीस या ठिकाणी अठराशे एकोणपन्नास हे त्यांचं बर्थ इयर असेल तर ऑटोमॅटिकली आपण पर्याय क्रमांक ह्यातून बाहेर काढत आहोत आणि उर्वरित तीन पर्यायामधून आपल्याला करेक्ट पर्याय निवडायचा आहे सो या ठिकाणी एकोणीसशे तीन मध्ये पॅवलावने चेतक प्रतिसाद संबंधांचा अभ्यास सुरू केलेला आहे ऑप्शन नंबर सी आपण निवडलेला आहे प्रश्न क्रमांक सहा टिंबटिंब मध्ये कुत्र्यावर प्रयोग करून पॅवलावने चेतक प्रतिसाद संबंधीची अभिसंधानाची कल्पना स्पष्ट केली आता कोणत्या साली हे केले आपण ह्याचं करेक्ट पर्याय आपल्याला निवडायचं आहे एकोणीसशे सत्तावीस एकोणीशे अठ्ठावीस एकोणीसशे एकोणतीस एकौन, का बाराशे तीस आता पहिली गोष्ट बाराशे तीसचा चा काही संबंध नाहीये कारण मुळातच आपण पाहिलं ही उपपत्तीचा जो कालावधी आहे किंवा हा जो मानसशास्त्रज्ञ आहे यांचा कालावधी अठराशे एकोणपन्नास ते एकोणीसशे छत्तीस सो या ठिकाणी टिंबटिंब मध्ये कुत्र्यावर प्रयोग करून पॅवलावने चेतक प्रतिसाद संबंधीची अभिसंधानाची कल्पना स्पष्ट केली आणि याच उत्तर आहे एकोणीसशे सत्तावीस साली हा प्रयोग करण्यात आला या ठिकाणी मी पर्याय क्रमांक ए वरती हायलाइट करत आहे कारण हा बरोबर पर्याय आहे प्रश्न क्रमांक सात पॅवलावने टिंबटिंब या प्राण्यावर प्रयोग केला कोणत्या प्राण्यावरती तुमच्या लगेच तुम्हाला आठवेल पॅवलावने कुत्र्यावरती हा प्रयोग केलेला आहे सो जे ऑप्शन दिलेला आहे कुत्रा माकड मांजर कबूतर यापैकी ऑप्शन क्रमांक ए हा आपण पर बरोबर पर्याय म्हणून निवडत आहोत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ पॅवलावने केलेल्या प्रयोगात टिंबटिंब यांचा समावेश होतो कोणाचा समावेश होतो या ठिकाणी टिंबटिंब राहून गेला आपण ते लगेच करून देऊया पॅवलावने केलेला प्रयोगात टिंबटिंब यांचा समावेश होतो म्हणजे पॅवलावने हा कशावरती प्रयोग केलेला आहे त्याच्यामध्ये कशाचा समावेश होत आहे ऑप्शन्स काय आहेत बघा कुत्रा आणि मासा कुत्रा आणि अन्नथाळी कबूतर आणि दाणे माकड आणि काठी आता एक तर लक्षात आलं की कोणत्या प्राण्यावरती आहे कुत्रा म्हणजे ऑटोमॅटिकली पर्याय क्रमांक सी आणि डी आपण बाहेर काढत आहोत आणि उर्वरित दोन पर्यायापैकी आपल्याला करेक्ट पर्याय निवडायचा आहे आता कुत्रा आणि मासावरती केलाय का कुत्र कुत्रा आणि अन्न थाळीवरती केलाय तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे कुत्रा आणि अन्न थाळी कारण पूर्वीचा जो पहिला जो एक्सपेरिमेंट होता जो थांडाईकने केला होता मांजर मांजरावरती त्याच्यामध्ये मांजर आणि मासा आहे पण या ठिकाणी कुत्रा आणि अन्न थाळी आहे सो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक बी हा आपण करेक्ट पर्याय म्हणून निवडत आहोत प्रश्न क्रमांक नऊ काय पहा अनैसर्गिक उद्दीपकाला नैसर्गिक प्रतिक्रिया निगडीत झाली या क्रियेला टिंबटिंब असे म्हणतात आता याच्यात ऑप्शन्स काय दिलेत पहा साधक अभिसंधान नुसतं अभिसंधान अभिजात अभिसंधान आणि यापैकी नाही आता आपल्याला हे माहितीये की ही जी पॅवलॉजी उपपत्ती आहे ही उपपत्ती अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे पण पटकन तुम्ही म्हणाल की अनैसर्गिक उद्दीपकाला नैसर्गिक प्रतिक्रिया निगडीत झाली या क्रियेला ते बरोबर आहे की ज्या ठिकाणी नैसर्गिक उद्दीपकाला जी नैसर्गिक प्रतिक्रिया मिळते त्याचं स्थानांतरण होतो आणि यामध्ये अनैसर्गिक उद्दीपकाला देखील नैसर्गिक प्रतिक्रिया मिळत राहते हे कोण सांगतो हे पॅवलचा जो त्यांनी कुत्र्यावरती जो प्रयोग केलेला आहे त्याच्यावरून त्यांनी सांगितलेला आहे आणि या उपपत्तीला अभिजात अभिसंद उपपत्ती म्हणतात पण तुम्हाला नुसता असा प्रश्न आला की अनैसर्गिक उद्दीपकाला नैसर्गिक प्रतिक्रिया निगडीत झाली असा या क्रियेला कारण याचं करेक्ट ऑप्शन आहे अभिसंधान आणि अभिसंधानचा अर्थ होतो अध्ययन सो नैसर्गिक अनैसर्गिक उद्दीपकाला नैसर्गिक प्रतिक्रिया निगडीत झाली या क्रियेला अभिसंधान असे म्हणतात प्रश्न क्रमांक दहा अभिसंधान प्रक्रियेच्या स्थूल नियमांसंदर्भात विसंगत घटक ओळखा आता अभिसंदान प्रक्रियेचे सुद्धा काही स्थूल नियम आहेत आणि या नियमांच्या खाली जे दिलेले आहेत हे नियम आहेत आणि यापैकी विसंगत घटक ओळखा म्हणजे यापैकी असा एक नियम असणार आहे जो अभिसंधान प्रक्रियेच्या स्थूल नियमामध्ये मोडत नाही सो आपण पर्याय काय पाहूया उद्दीपक वियोजन उद्दीपक सामान्यीकरण उद्दीपक निराकरण उद्दीपक विलोपन सो या ठिकाणी करेक्ट पर्याय काय आहे येस या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे उद्दीपक निराकरण कारण उद्दीपक वियोजन उद्दीपक सामान्यीकरण आणि उद्दीपक विलोपन हे तिन्ही अभिसंधान प्रक्रियेचे स्थूल नियम आहेत सो so, या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक बी हा बरोबर पर्याय किंवा विसंगत घटक म्हणून निवडत आहोत अभिजात अभिसंदानामधील अभिसंदित उद्दीपक व अभिसंधित न झालेले उद्दीपक यांच्या जोड्या जमवण्याच्या दृष्टीने जवळजवळ टिंबटिंब प्रयोग करण्यात आले आता आपण पॅवलॉच्या उपपत्तीविषयी आपण हा प्रश्न पाहत आहोत सो अभिजात अभिसंदन उपपत्ती म्हणजे पॅवलॉची उपपत्ती मग पॅवलॉने अभिजात अभिसंदनामधील अभिसंदित उद्दीपक आणि अभिसंधित न झालेले उद्दीपक यांच्या जोड्या जमवण्याच्या दृष्टीने जवळजवळ टिंबटिंब प्रयोग केले किती प्रयोग केले असतील त्याचे काही नंबर्स खाली दिले पाच हजार सहा हजार सात हजार आणि चार हजार आणि आपक्ट ऑप्शन आहे सहा हजार कारण पॅवलावने जवळपास सहा हजार प्रयोग केले त्या त्यांना जे अभिसंदात अभिसंधानामधील अभिसंदित उद्दीपक आणि अभिसंदित न झालेले उद्दीपक यांच्या जोड्याला लावायच्या होत्या याच्या जोड्या जमवायच्या होत्या आणि त्यासाठी पॅवलाव यांनी टोटल सहा हजार प्रयोग केले सो या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हा मी करेक्ट ऑप्शन निवडत आहे प्रश्न क्रमांक बारा टिंबटिंबच्या मते अध्ययन क्षमता म्हणजे उद्दीपकांना प्रतिक्रिया अभिसंदी करण्याची क्षमता होय तर साहजिक आहे तुम्ही याचा लगेच सांगू शकता कारण आपण आता सध्या पॅवलावच्या उपपत्तीशी आपण अभ्यास करत हो। आहोत आणि ऑप्शन जे दिलेले आहेत स्किनर पॅवलाव थांडाईक आणि यापैकी नाही सो या ठिकाणी पर्याय कोणता परेक। आहे सांगाल तुम्ही आपण पॅवल जी उपपती पाहत आहोत पॅवलवच्या मते क्षमता म्हणजे उद्दीपकांना प्रतिक्रिया कर करण्याची क्षमता होय ज्या ठिकाणी सर्वप्रथम नैसर्गिक उद्दीपकाला नैसर्गिक प्रतिक्रिया मिळते पण बर, जर नैसर्गिक उद्दीपका बरोबर जर एखादा अनैसर्गिक किंवा कृत्रिम उद्दीप सादर केला असता सुद्धा नैसर्गिक प्रतिक्रिया मिळते हे कोण सांगतं पॅवलाची उपपत्ती सांगते ज्याला आपण अभिजात अभिसंधान असं म्हणतो सो so, या ठिकाणी आपण ऑप्शन नंबर बी हे करेक्ट ऑप्शन म्हणून निवडलेलं आहे ज्याला मी हायलाइट करत आहे पॅवलयच्या मध्ये अध्ययन क्षमता म्हणजे काय उद्दीपकांना प्रतिक्रिया अभिसंदा अभिसंधित करण्याची क्षमता होय म्हणजे उद्दीपक आणि प्रतिक्रिया ज्यामध्ये काय केलं अभिसंधान बांधलेलं आहे अभिसंदित केलेला आहे आणि या क्षमतेला त्यांनी अध्ययन असं म्हटलेलं आहे प्रश्न क्रमांक तेरा पावलावच्या मते अध्ययनासाठी टिंबटिंबेची गरज नाही ऑप्शन्स आहेत बुद्धिमत्तेची आकलन क्षमतेची दोन्ही किंवा यापैकी नाही आता तुम्ही जर आ, ही व्यवस्थित अभ्यासली असेल उपपत्ती तर तुम्ही लगेच सांगू शकाल की पावलावच्या मते आकलन क्षमता असे किंवा बुद्धिमत्ता या दोन्हीची अध्ययनासाठी गरज नाही सो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक सी हा करेक्ट ऑप्शन म्हणून आपण निवडत आहोत त्याचं कारण असं आहे कारण तुम्ही जर पॅवलावची जी उपपत्ती आहे त्याच्यावरती जे आक्षेप घेण्यात आले त्या आक्षेप मध्ये असं सरळ म्हटलेलं आहे की पावलावने काय सांगितलंय की अध्ययनासाठी बुद्धिमत्तेची किंवा आकलन क्षमतेची गरज नाही आणि ही, ही न पटणारी बाब आहे सो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक हा बरोबर ऑप्शन म्हणून निवडत आहोत प्रश्न क्रमांक चौदा पॅवलावच्या उपपत्तीवर खालीलपैकी कोणता आक्षेप घेण्यात आला आहे सो ऑप्शन्स काय पाहूया या उपपत्तीच्या सहाय्याने अमूर्त संकल्पनांच्या अध्ययनाचे स्पष्टीकरण देता येत नाही पर्याय क्रमांक बी अध्ययनासाठी बुद्धिमत्तेची गरज नाही ही, ना ही, ही बाब न पटणारी आहे पर्याय क्रमांक सी ही उपपत्ती मानवी अध्ययनाचे पुरेसे स्पष्टीकरण देत नाही आणि पर्याय क्रमांक डी वरील सर्व आता ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की पर्याय क्रमांक बी कारण वरच्या प्रश्नामध्ये पॅवलॉच्या मते अध्ययनासाठी बुद्धिमत्तेची किंवा आकलन क्षमतेची गरज नाही ही बाब न पटणारी आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर बी हा एक ऑप्शन आक्षेप आहे पण त्याच व्यतिरिक्त ए आणि सी हे सुद्धा या उपपत्तीवरती घेतलेले आक्षेप आहेत कारण ही उपपत्ती त्यांनी जे प्रयोग केले हे प्राण्यांवरती केले आणि प्राण्यांचं अध्ययन आणि मानवी अध्ययन उपपती ही उपपत्ती मानवी अध्ययनाचे पुरेसे स्पष्टीकरण देऊ शकत नाही तसेच अमूर्त संकल्पनांचे अध्ययन ज्या संकल्पना समोर दिसत आहेत मूर्त आहेत त्याच अध्ययन या उपपत्ती द्वारे मांडलेले आहे पण या ठिकाणी अमूर्त ज्या गोष्टी दिसत नाहीत अशा संकल्पनाचे अध्ययनाचे स्पष्टीकरण ही उपपत्ती देऊ शकत नाही या ठिकाणी पर्याय क्रमांक वरील सर्व हा पर्याय आपण योग्य पर्याय म्हणून निवडत आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा अभिजात अभिसंधान उपपत्तीचे शैक्षणिक महत्व काय आहे या ठिकाणी कृतीवरती भर दिलेला आहे कारण तुम्ही जो प्रयोग आठवाल त्याच्यामध्ये कुत्र्याची लाडगणं ही कृती आहे म्हणजे अध्ययनासाठी अध्ययनकर्त्याची कृती महत्वाची आहे दुसरी गोष्ट योग्य सवय लावणे आता मुलांना लहानपणी आपोपच योग्य सवय लागत नाही सो या ठिकाणी आपल्याला सातत्याने त्या गोष्टी कराव्या लागतात सातत्याने त्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवावे लागतात तरच त्यांना योग्य सवय लागते ती आहे आवर्तन अभिजात अभिसंधानानुसार आवर्तनाला अनन्यसाधारण महत्व आहे कारण एखादी संकल्पना जर विद्यार्थ्यांच्या मनात रुजवायची असेल तर तिचं ज्या बाबी सहाचर्य निर्माण झालेलं असेल तिचं आवर्तन करणे गरजेचे आहे आवर्तन करणे आवश्यक आहे सो हे तिन्ही जे आहे पृथ्वीवर देणे योग्य सवय लावणे आवर्तन हे सर्व अभिजात अभिसंदान उपपत्तीचे शैक्षणिक महत्वामध्ये येतं सो या ठिकाणी आपण ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व हा पर्याय योग्य पर्याय म्हणून निवडत आहोत सो अशा रीतीने आज आपण अभिजात अभिसंधान उपपत्ती ज्याला आपण पॅवलॉजी उपपत्ती म्हणतो या उपपत्तीचा अभ्यास केला तेही बहुपर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा अद्यापही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर के सबस्क्राईब करा बेल बटनवरती पण क्लिक करा जेणेकरून अशाच विविध व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुमचा अभ्यास अगदी सहज साध्य होईल धन्यवाद